तर मी गुंड नाही आहे. माझ्यावर गुंड गुन्हेगार असा शब्द तुम्ही जो बोललात मॅडम तो चुकीचा बोललात. मला कोणत्याही केसमध्ये सजा झालेली नाही आहे आणि माझ्यावर जे गुन्हे आहेत माझ्यावरचे गुन्हे हे संपलेले आहेत मॅडम. मी पुण्यामध्ये असताना माझ्यावर नगरमध्ये 307 सारखे गुन्हे कलम दाखल झालेत. मला गुंड बनवलं आहे, मला बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. ते कोणतरी भंडारी वगैरे काहीतरी आहे तो त्यांनी माझ्यावर एक गुन्हा दाखल केला होता. काही नगरमधले 2-4 लोक आहेत, मी SP साहेबांना नावं दिलेत, आजच नावं दिलेत त्यांना. हे नगर शहरामध्ये 2-4 लोक आहेत, हे नगर शहराचं वातावरण खराब करतायत. हे हिंदू मुसलमानमध्ये हे तेढ निर्माण करतायत. मी एकदम चांगल्या घरातला आहे, हां माझं शिक्षण MBA झालेलं आहे, मी गुन्हेगार नाही आहे. हे काय करतायत तुम्हाला मी सांगतो. त्या दिवशी एवढा मोठा मोर्चा निघलेला, त्या दिवशी बंटी डापसेला कुणाल भंडारीला अटक झाली. त्या मोर्चामध्ये एवढे हजारोनी पोरं होते, एवढे लोक होते, त्यांना का अटक नाही झाली. ते काय करतात हिंदू समाजामध्ये असं दाखवत का आम्हीच करतोय सगळं, आम्ही म्हणजे आम्हीच सगळं हे करतो, हे नाही करते. नगर शहरामध्ये ह्यांना फक्त बंटी राऊत का नको आहे, कारण की बंटी राऊत आहे ना हिंदू मुस्लिम भांडणं होऊन देणार नाही.